सातारा जिल्ह्यातील साबेवाडी ते वेळेकामथी या रस्त्याचे आणि त्यावरील पुलांचे बांधकामही करण्याचं काम सुरू आहे. साबेवाडी नजदीक असलेल्या मोठ्या पुलाचे काम करतेवेळी मध्य प्रदेशातून पोट भरण्यासाठी आलेल्या एका कामगाराच्या अंगावर माती आणि दगडांचा ढीग अचानक कोसळला आणि या कामगाराच्या डोक्यावर मोठे दगड पडल्याने तो गंभीर जखमी होऊन ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे. पाहूयात ही बातमी. सातारा जिल्ह्यातील साबळेवाडी रस्त्यावरील पुलाच्या बांधकामावेळी मूळच्या झेलपूर मध्य प्रदेश इथल्या कामगार आशिष वरकडे यांच्या अंगावर दगडाचा ढिगारा पडल्याने ते जागीच ठार झाले. त्या ठिकाणी काम करत असलेल्या इतर कामगारांनी त्वरित ढिगारा हटवला, परंतु आशिष यांच्या डोक्यावर मोठे दगड पडल्याने तो रक्तबंबाळ होऊन जागीच ठार झाला. सातारा ते वेळे कामथी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात येत आहे. या रस्त्याचा ठेका देसाई ग्रुप ऑफ कंपनीने घेतला आहे. गेले 2 महिन्यांपासून या रस्त्याचे आणि त्यावरील विविध पुलांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. साबळेवाडी नजीक असलेल्या पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यावर आले आहे. बुधवारी सकाळी या पुलाचे सेंटरिंगचे साहित्य काढण्याचे काम सुरू होते. पुलाचे काम करतेवेळी शेजारीच असलेल्या रस्त्यावरील दगडमातीचा ढिगारा अचानक या कामगारांच्या अंगावर कोसळून हा अपघात झाला. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. याबाबतीत अधिक माहिती घेतली असता असे दिसून आले की रस्ते बांधणी करताना IRC म्हणजे इंडियन रोड काँग्रेस या राष्ट्रीय रस्ते बांधणी संस्थेने आखून दिलेल्या सुरक्षा नियमांची पायमल्ली झाली आहे आणि संबंधित जबाबदार कार्यकारी अभियंता यांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे. ठेकेदाराने कामगारांच्या सुरक्षिततेचं कोणतंही साधन त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं नव्हतं किंवा कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीही साधनं त्या ठिकाणी नसल्या कारणानेच आशिषचा जागेवर मृत्यू झालेला आहे आणि या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या मृत्यूला ठेकेदारच जबाबदार आहे. म्हणून लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत आणि सदर ठेकेदारावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही आता आंदोलन छेडणार आहोत. या कामगारांमुळे त्याच्या कुटुंबियांवरतीच आता मोठा आघात कोसळलेला आहे आणि घरचा कमवता गेल्यामुळे त्या कुटुंब पूर्ण अडचणीमध्ये आलं आहे. त्या कुटुंबालाही योग्य न्याय मिळावा यासाठी लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडणार आहोत. IRC च्या नियमानुसार बांधकामाच्या ठिकाणी लावणे आवश्यक असलेला फलक इथे लावण्यात आलेला नाही. BSS च्या नियमानुसार पाळणे आवश्यक असलेले नियम धाब्यावर बसवले असून कार्यकारी अभियंता यांनी याकडे दुर्लक्ष केलं आहे. नियमानुसार पुलाच्या कामासाठी लागणारा कच्चा माल हा लांब ठेवावा लागतो, त्याप्रमाणे हा माल ताबडतोब हलवणे आवश्यक आहे. तसेच पुलाच्या कामासाठी हायड्रो पॅकिंगचा वापर करण्यात आलेला नाही. पूल पुलाचा पोहोच मार्ग आणि त्याच्या भारधरणेची क्षमता याविषयीचे हॅलेचे शास्त्रीय सूत्र कुठेही उपयोगात आणलेले नाही. पुलाचे बांधकाम करताना पाळायचे कुठलेही सुरक्षेचे नियम या ठेकेदाराने पाळलेलेच नाहीत आणि अधिकाऱ्यांनी त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं आहे, त्यामुळेच हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असून ठेकेदार आणि अधिकारी यांना या प्रकारात जबाबदार धरले जावे असे तज्ञांचे मत आहे. मी कार्यकारी अभियंता प्रताप कदम, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. आज सकाळी साधारण 8:30 दरम्यान राजमार्ग क्रमांक 140 ते कामजी रस्त्यावर पुलाचं एक काम चालू होतं. त्या ठिकाणी एक 21 वर्षाचा युवक सकाळी काम करत असताना मातीचा ढिगारा अंगावर पडून मृत्युमुखी पडलेला आहे आणि सदरचं काम हे सातारा जिल्ह्यातील महेंद्र कृष्ण यांच्याकडे आहे. आता त्याच्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि त्याचं पोस्टमार्टम पूर्ण झालेलं आहे. बॉडी आता नातेवाईकांच्या ताब्यात देऊन त्याचं प्रयत्न हे त्याच्या मूळ गावाला रवाना झालेलं आहे अशी माहिती मिळते. जी आता घटना झाली त्या घटनेमध्ये कामगाराचा मृत्यू झालेला आहे. प्रत्यक्षात काम ज्यावेळेला सकाळी चालूच नव्हतं, परंतु ते जे काम काल परवा झालेलं होतं तिथे ते मुंडे काढत होता आणि मुंडे काढत असताना ते माती अंगावर आली आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे. आणखी सदरचं काम हे महेंद्र कन्स्ट्रक्शन गुडपुडे मुलवडी
त्यांच्या नावावर आहे. सध्या बाकी सगळं त्यांचं ते पोलीस स्टेशन आहे, ते पोस्टमार्टम झालेलं आहे आणि त्यांना त्यांच्या गावाला पाठवलेलं आहे. एमकेएन न्यूजच्या इन्व्हेस्टिगेशन टीमनी ज्या वेळेला ह्या प्रकरणाची शहानिशा केली त्यावेळेला खूप मोठा धक्कादायक प्रकार एमकेएन न्यूजच्या टीमला लक्षात आला. 3 महिने झाले त्या ठिकाणी त्या पुलाचं काम सुरू आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं मस्टर त्या ठिकाणी नाही, कुठल्याही कामगारांची नोंद नाही. तिथल्या स्थानिक कामगारांबरोबर ज्यावेळेला आम्ही चर्चा केली त्यावेळेला अशी माहिती समोर आली की कुठल्याही प्रकारचं सेफ्टी हेल्मेट्स किंवा सेफ्टी गॅजेट्स त्यांच्याकडे नाही आहेत. आम्ही त्या ठेकेदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्या ठेकेदाराबरोबर संपर्क साधल्यानंतर त्यांनी आम्हाला अरेरावीची उत्तरं तर दिलीच, परंतु त्यांनी असं सांगितलं की आम्ही शासनाच्या प्रत्येक निर्णयाचं आणि प्रत्येक पॉलिसीचं इम्प्लिमेंट करतो. साईडवरती आमच्या जेव्हा टीमने व्हिजिट दिली त्यावेळेला त्या ठिकाणी बऱ्याच कामगारांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की आम्हाला कुठल्याही प्रकारचं सेफ्टीच्या संदर्भातलं कुठल्याही वस्तू त्यांना दिली गेलेली नाही आहेत. दुसरी धक्कादायक बाब अशी लक्षात आली की हा अपघात झाल्याच्या नंतर तिथले अभियंता असतील, तिथले ठेकेदार असतील, त्यांना ह्या गोष्टीची कल्पना असूनसुद्धा ते तब्बल 2 ते 3 तास उशिरा त्या ठिकाणी पोहोचले. पीडी कदम नावाचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधला. त्यांच्याशी आम्ही संपर्क साधल्यानंतर धक्कादायक प्रकार अजून एक उघडकीस आला की त्यांना त्या अपघाताची कल्पनाच नव्हती. एमकेएनच्या टीमनी त्यांना सांगितल्यानंतर त्यांना त्या अपघाताची कल्पना आली. ज्यावेळेला आम्हाला कळलं की तो मृत झालेला आहे, ज्यावेळेला त्याचं पोस्टमॉर्टम झालं त्यावेळेला अभियंत्यांनी आम्हाला असं सांगितलं की मला असं वाटतं आहे की तो मृत घोषित झालेला आहे. शासनाचे अधिकारी आणि ठेकेदार यांचा हा भोंगळा कारभार म्हणावा लागेल का? एकीकडे मुख्यमंत्री पारदर्शक सरकारचा दावा करतात आणि दुसरीकडे त्यांचे अधिकारी अशा पद्धतीने अरेरावीची उत्तरं देतात. देसाई नावाचे जे त्या ठिकाणी ठेकेदार आहेत ते सातारा जिल्ह्यातले प्रसिद्ध ठेकेदार असून विश्वसनीय सूत्रांच्या आवारे अशी माहिती आली आहे की त्यांचे राजकीय लोकांबरोबर खूप चांगले संबंध आहेत, त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीचा काही फरक पडत नसावा. परंतु तिथल्या राजकीय लोकांबरोबर जर तुमचे हितसंबंध असतील तर एमकेएन न्यूजचा देसाई साहेबांना एकच सवाल आहे की किती दिवस आणि किती वेळा आपण कामगार वर्गाचा जीव घेणार आहात. कॅमेरा पर्सन गौरव भोसलेसह आशिष तिवारी.